नमस्कार मित्रांनो, नाथ गावकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्षाचं स्वागत आहे. आत्ता आपण मावळ किंग ओम्या यांच्या दावणीला आहे. आज भाद्रपदी पोळा आहे, तर त्यानिमित्ताने आपण आज दावणीला आलोय. मामा आहे आपल्या, तर दावणीला आता ह्या वर्षी कसे भरपूर मामांनी वासरांची तयारी सुरू केलेली आहे, नाही का? ओम्याच्या नंतरची पिढी थोडक्यात दावणीला आता तयारी चालू आहे. तर आपण थोडीशी त्यांच्या दावणीचा पहिला परिचय करून घेऊ, त्यानंतर थोडीफार आपण चर्चा मामांबरोबर करणार आहे. आता माझ्या मागं जो बैल आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती, भारत देशाला पण माहिती आहे, ओम्या आहे तो. त्याच्यानंतर पुढं जे आहेत बैल, जवळजवळ 10-11 बैल आहेत, तर आपण बघू, चर्चा करू या मामा. जिकडं सध्या तुमचं नाव याच्यामुळेच गाजतंय म्हणायचं. आता हा शंभू बैल आहे, कुठून? 1 वर्षापूर्वी कडुसकरांकडून, केवळ्याच्या कडुसकर आहेत, आमचे पाहुणेच आहेत, त्यांच्याकडून हा बैल घेतला. वासरू होतं, एकदम बारीक वासरू होतं, कमरे एवढं. आता घेऊन त्याला आता जवळजवळ 1 वर्ष होत आले. मागच्या पोळ्याला मला वाटतं शंभू होता, इथे मागच्या पोळ्याला होता शंभू. नंतर गेल्या वर्षी अख्ख्या सीझन भर या बैलांनी एकदम एक नंबर मध्ये सगळ्या बाऱ्या भिडवल्या, कितीतरी जागी गाठाचा राजा फायनल केल्या. आणि असा हा बैल आता या वर्षी पण सीझन चालू झाल्यापासून एक नंबरचीच बारी करतो. 2-3 गाठात त्याची फायनल पण झालेली आहे. शंभू वासरू आहे, याचं वय लय तरी 2.5 वर्षाचं वय असेल. आता दात लावायला सुरुवात केली त्यांनी. असा एकदम चांगला गुणी बैल ओम्यानंतर. याला शिकवतानाच ओम्याने शिकवलं, चरोली सारख्या गेल्या वर्षी झालेल्या चरोलीला शिवरात्रीच्या गाठात एकदम बारीक वासरू असताना ओम्या बरोबर पळाला. आणि जणू काय ओम्यानेच त्याला तयार केला. आणि तिथून पुढे त्याने जे पळायला सुरुवात केली तर आतापर्यंत कधीच मागे हटला नाही. तर या वर्षी पण आता तो चांगला फॉर्म मध्ये, या वर्षी पण चांगले गाठ करील आणि नाव लौकी करील असा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, याचं काय नाव वगैरे? याचं नाव बोला आहे. बोला कुठून खरेदी केली? हा बोला म्हणून बैल वासरू आहे. हा रविकांत बांगर आहेत, आंबेगाव तालुक्यातले, त्यांच्याकडून हा गेल्या वर्षी घेतला होता. एक 7-8 महिने झाले घेऊन. त्यावेळी एकदम बारीक होता असा, कंबरपर्यंत वासरू होतं, एवढंच होतं. असा तो रोज फोटो आहे त्याचा खरेदीचा. पण 5-7 महिने त्याची चांगली आम्ही तयारी केली. आज इथून पहिला आता तो कांड्यावर पळत होता, कांड्यावर पळत होता, ओम्या पुढं, चिकण्या पुढं. आमच्या कांड्या पुढे एक नंबर, कधीच कांड्याला मागे राहिला नाही. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही पण त्याला एवढ्या 2 महिन्याच्या आत जाती कुतीला एकदम प्युअर जाते. आणि बैलाची ठेवण बिवण शरीराची एक नंबर आहे. आणि नक्कीच ओम्या संघ हा प्रेक्षकांना, गाडा शौकीनांना हा ओम्या संघ एवढा 1-2 महिन्यात पळताना दिसल. आता तुम्ही ओम्या बरोबर याचं पळायचं नियोजन करताय मामा, तुम्ही याच्यात काय पाहिले? ओम्या बरोबर जी पळ आहे ना, हे एकदम शंभू सारखी, एकदम फास्ट पळ आहे. आणि बैल एकदम पट्टी बिट्टी काढून पळतो. आणि त्यामुळं आमचं मन सांगते हा ओम्या संघ पळ. ठीक, या इकडे. अजून आदत आहे हा, हा कांट्यासाठी आम्ही बैल घेतला आंबेगाव तालुक्यातून. याचं नाव वगैरे काय? शंकर आहे, आंबेगाव तालुक्यातून हा बैल घेतला. कांड्यावर पळताना मी पाहिला होता. आता घेऊन 2-3 महिने आलेत. झुपला होता आम्ही, आमच्याकडे आल्या पण झुपला होता. पण एक नंबर बैल कांड्यावर, कांड्यासाठीच खास घेतलेला आहे. पुढे पाठीमागे जो आकडा जर चांगला पळायचा, जो आकडा झुपणार आहे आम्ही. पण आता कांड्याला एक नंबर बैल पळतो. ठीक, याचं काय नाव? याचं नाव सूर्य आहे. इथून वर्षातून घेतला होता आम्ही, गेल्या आता 5-6 महिन्यापूर्वी, 7-8 महिन्यापूर्वी घेतला होता. त्यांनी जोकडात पण झोपला होता हा बैल. विशेष म्हणजे या बैलाचा चारी कांदी, म्हणजे कांड्यावर बी दोन्ही कांदी पळतो आणि जोकडात बी दोन्ही कांदी पळतो. चांगला ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर बैल आहे. आणि चांगला जाती कुतीला चांगला आहे बैल. दाताला कसं आहे? दाताला आता 3रा दात लावलाय. हे वासरू आदत आहे. अजून हे वासरू 40 गावावरून एका नाशिकवाल्यांनी घेतलं होतं हे वासरू. आणि त्यांच्याकडून आता आम्ही 1-2 महिन्यापूर्वी हे वासरू घेतलेलं आहे. छकडीचं वासरू आहे, पण वासराला डाव्या खांद्यावर पब्लिक वरून पळायचं वासरू. नाशिकवाल्यांनी विकत घेतल्यानंतर आपले आमचे मित्रच होते ते, हे बोडके म्हणून. तर त्यांच्याकडून आपण हे वासरू आता 2 महिन्यापूर्वी घेतलं. योगेश शेटबोडके आहेत आमचे मित्र,
त्यांनी त्यांना वाटलं की हे वासरू चार बायलात पब्लिक कोण पळत होतं ते म्हणलं ते म्हणले एवढे वासरू घ्या तुम्ही. त्यांनी आपल्याला खुशीने वासरू पाठवलेलं आहे. वासरू एकदम गुणी आहे आणि आपल्याकडे तयारी चालू आहे ना. आता आम्ही झोपणार आहे ठीक आहे. चारही वासरं जर पाहिली ते सगळी एकदम नवीन बाणा तुमचा तयार होतोय समजा, तर ह्याची खरेदी वगैरे कोणून केली किंवा? सांगोलेला बाजारातून वासरू घेतलं होतं. जरा जाती बीतील चांगले वासरू. ते बीडचे एक व्यापारी त्यांच्याकडून वासरू घेतला. बीडच्या व्यापाऱ्याकडून चांगलं वासरू आहे म्हणजे झोपली पण याला घोड्या संघ सराव चालू आहे याचा. चांगलं पळतोय वासरू. हे पण सांगोल्याहून घेतलं होतं. हे पण त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर घेतलं. सांगोल्याला बाजारातून वासरू घेतलं होतं. हे पण घोड्या संघ झोपलेलं आहे आता. चांगलं पळतंय वासरू. हे त्यावेळी घेतलं होतं. वासरं घेताना नेमकं काय पाहिलं पाहिजे? कारण वासराचं शरीर जात होत पायाची ठेवण वगैरे सगळं पाहिलं. वासरं चांगली वाटली आणि आल्यानंतर वासराने रिझल्ट पण दिला. चांगली पळालेली वासरं आणि पुढे भविष्यात ही होणार येत वासरं. याच काय नाव वगैरे? याचं नाव भैरव आहे. पाळून खेड तालुक्यातल्या पाळूतून घेतलेलं आहे वासरू. शेतकऱ्याकडून घेतलं होतं वासरू. त्यांच्याकडे कांड्या एक नंबर पळत होतं दोन्ही कांदी. आम्ही पण आता झुपलं आणि विशेष म्हणजे हे वासरू आणि हे शेजारचं वासरू हे वळतीला आम्ही यावेळेस जोकडात घेतले. जोकडात पण त्यांनी 435 फुटाच्या घाटात 11.90-11.91 अशी बारी झाली होती आणि लोकांच्या प्रेक्षेने टाळ्या आकर्षण आहे म्हणायचं वासरांचं. हे वासरू म्हणजे पळतीच वासर घेतली होती आणि यांनी विशेष म्हणजे कांड्यावर बिले पळतात आणि जोकडाव पण यांनी वळतीच्या घाटात डायरेक्ट बारी लावून 435 मोठ्या घाटात यांनी बारी बसवली. याची खरेदी वगैरे कोण केलेली? पायकांना. हे वासरू रविकांत बांगरकडनंच घेतलं होतं आंबेगाव तालुक्याचे रवी भाऊ. तर हे वासरू आणि हे आता असलेलं वासरू यांनीच वळतीला 11.91 बारी बसवली. ही वासर एकदम जातीगुतीला चांगलं एक नंबरचं वासरू आहे म्हणून ते आमचे मित्र रवी भाऊ बांगर यांनी म्हणले एवढं बाबा वासरू घेऊन जा तुमच्या गोठ्याच्या लायकीचं आहे. हे वासरू आणल्यानंतर हे वासरू झुपल्यानंतर यांनी वासरू दिसायला बारीक आहे पण वासरांनी डायरेक्ट वळतीला 435 फुटाच्या घाटात बारी बसवलेली. तुमच्याकडे आल्यानंतर पहिलाच घाट होता. हा ठीक. नाही दौंडकरवाडीला पण झुपली होती आपण. दौंडकरवाडीला पण खूप पळाली. मामा आता बैलगाडा शहर क्षेत्र म्हणलं का तुमचं नाव जर पहिलं घाटामध्ये कोणामुळं पुकारलं जाईल ते ओम्यामुळं पुकारलं जातं, तर ओम्याची खरेदी वगैरे कुठून केली होती काय सांग? ओम्याची खरेदी ओम्या लहान होता. नुकता दाताला आला होता. दोन दाती वासरू होते जालना जिल्ह्यातून घेतलं होतं. शेतकऱ्याकडे होतं तिकडे मी पळताना चेकडीला पळताना बघत होतो. नुकतं त्यांनी पळवायला चालू केलं होतं. मग त्यावेळी घेतलं ओम्या. आल्यानंतर चांगलं त्याचं पालन पोषण केलं. चांगलं त्याला खुराक बिराक दिल्यानंतर जेव्हापासून आपल्याकडे आल्यानंतर त्यावेळी बंदीचा काळ होता. जेव्हापासून दुपारला आणल्यानंतर ओम्यानी दरवेळी घाटात अनेक बैलांबरोबर ओम्याला झुपला पण दरवेळी एक नंबरचीच एक नंबर मधीच बारी केली. त्यानंतर चार जाती झाल्यानंतर मग थोडा बैल राग वाढला. राग वाढला बैलाची पळ वाढली आणि मग कितीतरी चार जाती झाल्यानंतर कितीतरी घाटात घाटाचा राजा फायनल विनल अशा ओम्याने मारल्या. आपल्या पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे जिल्ह्यातली भुसरी गावात महेशदादा आमदार महेशदादा लांडगे यांनी अख्ख्या भारतातली सर्वात मोठी स्पर्धा भरवलेली होती. तिथं 1200 बैलगाडा मालकांनी भाग घेतला होता. त्या 1200 बैलगाडा मालकांच्या वेळी त्या घाटात ओमेनी फायनलला सेमी फायनलला आणि फायनलला ही सर्वात आतून बारी टाकली होती 11:22 आणि भारत केसरी या नावाने ती स्पर्धा भरली होती. आणि भारत केसरी हा किताब आणि जी सी बी बक्षीस होता तो ओमेनी पटकावला. आणि तेव्हापासून भारत केसरी ओम्या प्रथम भारत केसरी ओम्या हे नाव ओम्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये मिळालं. आता मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही आता ओम्या ज्यावेळेस घेतला त्यावेळेस बैलगाडा क्षेत्र बंदच होती बंदीच होती बऱ्यापैकी. आपण जे काय चाललं होतं ते आपलं सकाळी लवकर जाणं किंवा काय तर बंदीत हा नाच जोपासावा का वाटला काय सांगशाल त्याबद्दल? नाही बैल चांगला पळे होता वासरू होतं पळे होते पण त्यावेळी कसं असायचं आता 2018-19 खरी बंदी 21 पासून रेग्युलर चालू झाली पण लोकांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी सगळ्यांनी बैल सांभाळून ठेवली होती. कारण दर तारखेला असं वाटायचं होतं या तारखेला निकाल लागेल चालू होईल. 2018 तसंच वाटलं 2019 तसंच वाटलं 2020 तसंच वाटलं असं. त्यामुळे मग कधी घाट चालवली सांगता येत नव्हतं आणि अखेर
भारतीय संघटना त्यासाठी बोधगे साहेब असतील, रामभाऊ टाकळकर असतील, ही सगळी मंडळी असतील, ही सगळी मंडळी शेवाळे आबा वगैरे, नंतर ही सगळी मंडळी झटत होती, आमदार लांडगे झटत होते. तर कधी दर तारखेला आम्ही फोन करायचं, शेतकरी उच्चतेने फोन करायचं, काय होईल तर लागल निकाल, लागल निकाल. त्यामुळं बैलं तर अचानक निकाल लागल्यानंतर घाटवल्यानंतर परत बैलं मिळतात नाही मिळतात, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी बैलं सांभाळलेलीच होती. त्यातच आपण बिओम्या वगैरे बाकीची बैलं सांभाळली होती आणि त्यातूनच मग सरावासाठी घाट चालू राहायची, त्यात आम्ही पळवत राहायचो. त्यावेळी ओम्या खूप पाळायचा आणि 2021 सालानंतर जे रेग्युलर शासनाच्या नियमाने घाट चालू झाली निकाल लागून, तर त्यावेळी ओम्या चार जाती झालेलाच होता, चार जाती होऊन गेला होता, तर तो फॉर्मलाच होता, त्यामुळे अनेक जागी त्यांनी घाटाला वाटत का. समजा आता जो ओम्याचा आदतपणाचा काळ आहे हा बंदीत गेला, तो जर चालू पिरियड मध्ये असतात ओमेन अजून रेकॉर्ड करून ठेवली नक्कीच. कारण काय माहितीये का, जो त्याचा खराब फॉर्म होता चार दाताच्या वेळी, त्यावेळी अख्खी बंदी होती आणि चार दात होऊन गेल्यानंतर बंदी उठली, तरी पण जे तो चार दाताला स्पीड लागत होता ते आज बी स्पीड लागतोय, आज बनतो तेवढं स्पीडनी पळतो आणि प्रेक्षकांना पण ओम्याचं नाव पुकारल्या प्रेक्षक बी घाटात गर्दी करतात आणि ओम्याची बारी चर्चा असते प्रेक्षकांमध्ये. आता आज कधी किती बरोबर प्रत्येक गाळा जो बैलगाडा शर्यत क्षेत्रा बरोबर जोडलेला आहे, प्रत्येकाला एक नाही का उत्सुकता असते ओम्या कधी घाटात. आता ह्याच जोडीला एक प्रश्न मी घेईन का, ओम्या आला आता ओम्याचं वय साधारण किती असेल काय सांगशील? आता 7 वर्षाचा असेल ओम्या, मी घेतला त्यावेळी म्हणजे नुकतं दात लावला होता त्यावेळी 2-1 वर्षाचा असेल आणि माझ्याकडे 5-6 वर्ष आले ना बैला, 7 वर्षाचा बैल असेल. 7 वर्ष एवढी कंटिन्युटी ठेवून त्याच्यात पाळण्यात, तर त्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी केल्या? 7 वर्ष कंटिन्यू बैल आहे त्या स्पीड मध्ये पाळायचा आहे त्या तेवढंच घड्याळ दाखवायचं, याच्यासाठी बैलाला पण खूप जपावं लागतं, त्याच्या खुराकावर लक्ष ठेवावं लागतं, त्याच्या आजारपणावर लक्ष ठेवावं लागतं, त्याचा सराव करून घ्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकदम बारीक लक्ष माझं पोटच्या पोरासारखं ओम्यावर जीवे, त्याचा त्याला इतकं मी जपतो आणि इतका त्याला व्यवस्थित खुराक देतो, त्यामुळं त्याचं पण शरीर मेंटेन राहिलं आणि मेंटेन राहिल्यामुळं शरीर मेंटेन राहिल्यामुळंच ओम्या त्याचा रिझल्ट देतो आणि तेवढं स्पीड लावतो. मामा आता हे जर शरीर जर पाहिलं ना ह्याचं, तर म्हणजे आता असं म्हणजे एवढं खांदा झालं किंवा छाती झाली बैलाची, मला तरी वाटत नाही कोणत्या बैलाचा एवढा मोठा खांदा असेल. जर खांदा म्हणजे ठेवूनच बैलाची त्याप्रमाणे असल्यामुळंच बैल जात काय येते ओम्याची मिक्स जाते, प्युअर बेरड ना, प्युअर म्हैसूर नाही बेरड आहे, पण बैलाची म्हणजे शरीराची ठेवण त्याच्या पायाची सगळी शरीराची ठेवण पाहिली तर बैलगाडा क्षेत्रात बैल पाळायला जसा लागतो तसा याचं 100% स्ट्रक्चर तसं आहे, त्याचे गुण तसे आहेत, त्याला जसं काय माणसारखी समज आहे की आता आपली फायनल आहे सेमी फायनल आहे किंवा सिरियलला पळायचंय घाटात जायचंय, सकाळच्या बारी घाटात जायचं त्याच्यानुसार शिंगाला रंग लावायला लागला तरी तो ओळखतो आज आपल्याला पळायचंय, एवढा गुणी बैल आहे. आणि हा गुणी बैल देवाच्या कृपेने आमच्या गोठ्यात आला त्याबद्दल मी खंडोबारायाचा बी धन्यवाद मान खंडोबारायाच्या चरणी मी नमस्कार करतो. आणि एवढा गुणी बैल आपल्या गोठ्यात आल्याबद्दल आणि प्रेक्षकांना तो इतका आवडतो त्याबद्दल, प्रेक्षकांमध्ये लहान मुलांची म्हणजे एकदम लहान मुलं आहे 7-8 वर्षाची, आता परवा बघा व्हॉट्सअपला एक लहान मुलगा होतं 3-4 वर्षाचं होतं, त्याला त्याच्या वडिलांनी ओम्याचा बसलेला फोटो दाखवला, म्हणला हा कोण आहे बैल, तो म्हणला वारिंग्यांचा आहे, म्हणला काय नाव याचं, तो म्हणला ओम्या आहे. ते व्हॉट्सअपला आता 5 दिवसापूर्वी पोरग म्हणजे 3-4 वर्षाचं पोरग असेल तर ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना महाराष्ट्रात कोणते बी जिल्हे असो जालना औरंगाबाद नाशिक नगर पुणे जिल्हा सातारा कराड मुंबई जिथे इथं बैलगाडी चकडीच्या आणि चार बैलांच्या शर्यती चालतात त्या जे बैलगाडा शौकीन आहेत की लहान मुलापासून तर वयोवृद्धापासून सगळ्यांना ओम्या बैल माहिती आहे आणि एका बैलामुळं त्याच्या मालकाचं नाव किती मोठं होतं याचा मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. एवढ्या सगळ्या जिल्ह्यात पण ओम्याचे बालक वारिंगे म्हणून माझी पण मला पण या बैलामुळे ओळखतात असा हा गुणी बैल आहे. मामा आता कसं होतं ओम्या पण तुम्ही आदत मध्ये घेतला, आता ही जी वासर आहे तुमचं म्हणजे नाही का कधी अशी मोठी खरेदी वगैरे पडत नाही, तुम्ही वासर घेता तयार करून? मी कधी तयार करण्याचे म्हणजे तुमच्याकडे काय काय मी वासर घेतली का त्यांची पळबीळ बघून वासर घेतो, वासर घेतली ना तर त्यांना जीव लावणं त्यांना खुराक नीट लावणं त्यांची पटापट वाढ करणं हे आपल्यामुळंच रिझल्ट आहे. आता ओम्या मागे शंभू पळतोय, शंभू पण बारीकच वासरू घेतलं होतं, आदतच वासरू घेतलं होतं कडूसकरांकडून
पण त्याला एक वर्षात मी फार ओम्या सगळं पळाली एवढी तयारी करून घेतली. आता त्याच्या मागे हे बांगरनी दिलेला बोला म्हणून वासरू आहे, ते पण आम्ही 100% ओम्या सगळं जुपणारे. ही लहान लहान वासरं घेतली तर बैलाची एक पाळणाऱ्या बैलाची एक ठेवण वेगळी असती, आणि त्याचं बैल सांभाळल्यामुळं कायम बैलांमध्ये असल्यामुळं आपल्याला मला माहिती झाली त्याप्रमाणे मी बैल निवडूनच घेतो आणि ती रिझल्ट देतातच आणि बैल पळतातच माझ्याकडं. आता हे ओम्या बरोबर मधी बाबूराव आप्पांनी माझ्याकडून जो चिकने घेतला तो आता आपण ओम्यावर पळवतोय, तो पण मी असाच शेतकऱ्याकडून घेतला होता खेड तालुक्यातून. तो कांड्यावर पळत होता, जोकडात बी पळायचा. तर 100% बैल जपल्यानंतर, बैल जर पाळ्या असेल आणि त्याला जपल्यानंतर तो रिझल्ट देतोच, पण त्यासाठी मालकांनी पण बारीक कष्ट घेतलं पाहिजे, बारीक त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, त्याच्या आजारपणावर लक्ष ठेवलं पाहिजे. कारण बैल हा मुका प्राणी आहे, त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही मला आज ताप आहे, माझं छाती दुखतंय, माझ्या पायाला दुखतंय, हे मालकाने ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याला वेळचे वेळ औषध उपचार देऊन त्याला व्यवस्थित खुराक देऊन तो त्याला जपलं का तो नक्कीच मालकाचं नाव मोठं करतो. मामा आता तुम्ही चिकण्याचा विषय काढला तर तरुण पिढी जी आता ही यंग पिढी जी येणारी जनरेशन काही काही जण भरपूर बैलगाड्या शर्यतीमध्ये असं पण आहे का बाबा भरपूर पैसे घालून सुद्धा बैल लागत नाही, पण आता तुम्ही कसं जास्त पैसे आले तर बैल विकला पाहिजे का धावणीचा, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? तसं काय नसतं, कसं आहे माहितीये का, हा जो खेळ आहे बैलगाडा क्षेत्रातला हा शेतकऱ्यांचा खेळ आहे. शेतकऱ्यांचा खेळ असल्यामुळं शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी काही शेतकरी लोक बारीक वासरं आणतात, त्यांना घडवतात आणि त्याचे चांगलं वासरू त्यांच्या नशिबाने पाळलं तर त्याचे 2 रुपये पण होतात आणि ते त्याच्या प्रपंचाला त्याचा उपयोग होतो. माझं तर असं म्हणणे शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांनी वासरं आणून घडवलीच पाहिजे आणि वेळ आल्यानंतर समजा आपल्या घरच्या प्रपंचासाठी घरच्या अडीअडचणीसाठी बैल विकला तरी काय हरकत नाही का, त्याचा सदुपयोग त्या प्रपंचाला लागला पाहिजे, त्याचे कुठेतरी व्यवसाय झाले पाहिजे, व्यवसाय करता आला पाहिजे, त्या पैशातून शेती करता आली पाहिजे. तर शेतकऱ्यांनी एक उपजीविका म्हणून, शेतकरी नाही तरी शेती गाया घेतो, दुधा धंदा करतो, पोल्ट्री करतो, कोंबड्या धंदा करतो, शेतकरी शेती बरोबर हवामानामुळे शेतीचं उपजीविकेमधून एवढे पैसे मिळत पण नाही, मग त्याला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करायला शेतकऱ्यांच्या मुलांनी मला असं वाटतं काय हरकत नाही. समजा आता काय सगळी लोक जुगलबंदीमध्ये गाडा पळवतात, समजा आपल्याला जर गाडा पळायचा असेल तर एक दोन बैल आपण आपल्या नावाने पळू पण शकतो, पण एक दोन बैल एक्स्ट्रा असली तर त्याचे 2 रुपये होत असतील प्रपंचासाठी, आपल्या वाडवडिलांच्या वाडवडिलांची शेतीचं पण ठेवली त्याचा त्या वाडवडिलांना आणखी साथ मिळण्यासाठी आपण एक दोन बैल पाळणारी जर घरी ठेवून बैलगाड्याला पळवली आणि एक दोन बैल एक्स्ट्रा आधी ती विकली तरी ते पैसे शेतकऱ्यांच्याच मुलांना मिळतात आणि घेणारे पण शेतकरी आहेत. तर हा व्यवसायचे बैलगाडा बंदी उठल्यानंतर अनेक जण म्हणजे अनेक जणांनी बैल घेतली विकली हा जो व्यवहार झाले त्यातून घेणाऱ्यांना बी बैल पाळणारे मिळलेत, विकणाऱ्यांना बी पैसे मिळलेत. घाट चालू झाल्यानंतर तिथं हॉटेलवाले वडेपाव विकणारे आर्थिक उलाढाल खूप मोठी झालेली, टेम्पोवाले अशी लय मोठी आर्थिक उलाढाल या क्षेत्रामध्ये होती, करोडात होती, करोडात ती झालीच पाहिजे आणि त्यातून आपला घरप्रपंच बी चालला पाहिजे. तरुण मुलांनी व्यवसाय शेती बघून किंवा घरचं बघून सुद्धा बैलगाडा क्षेत्रात हा आपला पारंपरिक खेळ आहे यात बी भाग घेतला पाहिजे. आता मी परत ओम्याकडेच येईन. मामा आतापर्यंत ओम्या जसा आणला तुम्ही 2018-19 ला ओम्या धावणीला आला तर बक्षीस वगैरे किती किंवा काय कधी? खूप बक्षीस खूप मिळाली, ओम्यासारखी बक्षीस म्हणजे आम्हाला लक्षात म्हणजे आठवत बी नाही इतकी बक्षीस, आठवणार पण नाही इतक्या घाटा तो घाटा तर आता फायनल मारल्यात. पण मोठ्याली बक्षीस सांगायची झाली तर दादा लांडगे यांनी बनवलेला GCB, नंतर थार मिळली, स्कॉर्पिओ मिळली, नंतर ट्रॅक्टर मिळले, कमीत कमी आतापर्यंत 150 मोटरसायकली मिळल्या, अशी लय बक्षीस, छोटे ट्रॅक्टर लय खूप बक्षीस ओम्याने मिळवली. एवढं म्हणजे एवढा आता ओम्यानंतर आता शंभू तुमचं नाव करतोय तर दोघांमध्ये तुम्ही आता मस्त मागाशी बोलताना बोलले बाबा त्या रेंजमध्ये तो पळतो म्हणून आम्ही त्याला त्याच्याबरोबर झुपला, पण आता तो खिल्लारी हा म्हैसूर बेरडमध्ये येतो. दोघांची पळण्याची माहिती तुम्हाला काय, तुम्ही दोघांमध्ये पाहता साम्य काय पाहता काय? आता हा बैल जातीला वेगळा आहे, शंभू जातीला वेगळा आहे. शंभू हा म्हणजे थोडा किल्लार मध्येच, पण तो धनगरी किल्लार मध्ये मोडतो, पण ही जात पण चांगली पळती. शंभूची जात बी चांगली पाळणारी जातच असती, पण त्यातून आपण शंभूची जी ठेवण आहे, शंभूची जी पळ आहे
त्या पळीत आणि ओम्याच्या पळीत फरक आहे. ओम्याची पळ वेगळी आहे, शंभूची घाई आहे, पळताना खूप घाई आहे शंभूला, आणि ओम्याला स्पीड आहे आणि ओम्याच्या ढांगा मोठ्या आहेत आणि शंभूला स्पीड आहे पण एकदम घाई आहे पळताना. असा या दोघांच्या पाळण्यात फरक आहे. प्रत्येक बायलात फरक असतो, फरक असतो. पण ओम्या इतका गाड्या दाखवायचं किंवा ओम्या इतका सेकंद तोडायचे, शंभूची पण तेवढं म्हणजे हे आहे. कसं आहे त्याच्या अंगात बी तेवढी तयारी, त्याचं शरीर पण बारीक आहे त्या मानाने, तसा तो जास्तच पळतोय. आता रतीवाला म्हणजे नाही काय देता तुम्ही किंवा आता तुम्ही मानता आता काय खुराक? आपण नेहमीप्रमाणे उडी डाळ, शेंगदाणा पेंड, मका भारडा, नंतर तुमचा सातूचा भारडा, नंतर बैलांना खारका, तूप, अंडी, दूध असं सगळं सगळं मिक्स देत असतो. गावरान अंडी वगैरे सीझन प्रमाणे नाही का, म्हणजे खुराक एकदम व्यवस्थित. नंतर लिफ 52 हृदयासाठी वगैरे टॉनिक वगैरे हे चालूच असतं पाहिजे. मामा आता कसं होतं, आम्ही छकडीला पण जातो, तिकडचे पण शर्यत असेल किंवा आपल्या इथे सेकंड काटा चालतो छकडीचा जवळच, तर भरपूर प्रेक्षकांची एक नाही का इच्छा आहे बाबा ओम्या छकडीला एखाद्या वेळेस पळायला पाहिजे. पण कसं आहे आता सध्या छकडीला त्याला आम्ही आणल्यापासून झोपला नाही आणि ओम्या कसं आहे झोपताना लय घाई करतो, त्याला असं वाटतं मला कधी सोडतात कधी सोडतात. आणि छकडीला कसं बैल नीट उभा राहतो, एका टायमाला 10-10, 12-12, 8-8, 10-10 गाड्या सोडतात, पण सगळे बैल स्थिर झाल्यानंतरच त्यांचा तो जेंटा पडतो. मग पण छकडीला एवढा बैल स्थिर उभा राहू शकत नाही, त्यामुळे आम्ही झोपित नाही का त्या, नाही तर पळायला काय तो छकडीला बी पळणार, पळणारा बैल कुठं बी पळू शकतो. मामा आता अजून एक याला जोडून प्रश्न, ज्यावेळेस बंदी होती आत्ता काय होते आपल्या इकडे भरपूर नाही का, म्हणजे 40 गाव असेल किंवा जालना संभाजीनगर असेल इकडचे बैल येतात पण ती टिकत नाही पळायला. तसं ओम्या तुम्हाला बंदीच्या काळात म्हणजे नाही का कमी सांभाळलेली बैल भेटल्यामुळे ओम्याचा कमी असल्यामुळे इकडे पळवल्यावर झाला त्याच्यातल्या डोक्यात बसला. आता बैल म्हणून तर म्हणतो ना गुणी बैल कोणाला म्हणतात की त्याच्या त्याला छकडीतून बैलगाड्या क्षेत्रात झुपल्यानंतर मी त्याचं लगेच हा खेळ लक्षात येतो, तोच गुणी बैल ना. असा हा गुणी बैल आम्हाला लागला ना की त्याचा छकडीतून त्याला तिकून आणणार, चार बैला झुपल्यावर त्याला चार बैलातली पण आयडिया आली की इथं किती पळायचंय कुठं. आता ओम्या असा आहे निशाण पडलं का 100 फुटावर थांबतो शिंगा लावून, म्हणजे हे गुणी बैलच करू शकतो ना. तर ते असा गुणी बैल आहे तो, त्याला काय कुठं झुपला तरी तो आता छकडी झुपला तरी छकडीला त्या. दुसरा प्रश्न आता मामा काय होतं माहिती का, आता एवढा पाळणारा बैल आहे पण ओम्या कधीतरी थांबणार आहे, तर ओम्याचं भविष्यात पिढी पुढची पिढी आम्हाला दिसेल बघू. आता पुढची पिढी करू पण आता जोपर्यंत पळतोय तोपर्यंत. नंतर बरेच जण मला पण हे म्हणले की ओम्याचं काहीतरी गाय आणून पुढचं हे तयार करा, तर बघू आता काय होते. आता जोपर्यंत तो फायनल गाठा दराजा करतोय तोपर्यंत आपण करू शकत नाही, पण लोक करतात असं मी ऐकलंय की लोक भरपूर जणांचं घेतली, भरपूर जण म्हणतात काय केलं तर काय एवढा काय प्रॉब्लेम येत नाही, चुकून एखादा अर्धा बघू. आता जरा डॉक्टरांच्या सल्ल्याने वगैरे बाबा आपण काय तसं केलं, गाया भरल्या तर बैलाला पॉवर कमी होती का किंवा पळतो का बैल किंवा आपली बी औषध तोपर्यंत पळवणार. नंतर आपण समजा चांगल्या सल्ल्याने चांगल्या माणसाकडून त्याची माहिती घेऊन आपण बी ठरवू मग ते करायचं का. कसं दादा एवढा मोठा बैल पाळणार आहे महाराष्ट्रात नामांकित बैल, तर त्याची पुढची पिढी भरपूर प्रेक्षकांची असेल किंवा त्याचे जे फॅन्स फॉलो त्यांची अपेक्षा असतीच ना बाबा ओम्याची. बघू ना, करू ना, माहिती काढून करू आपण. आपण काय ते तसं केलेलं नाही पहिलं कधी गाया लावायचं काम, बघू आपण. चल मित्रांनो, हा होता ओम्या, मामा होते आपल्या बरोबर आणि चांगली मुलाखत मामांनी दिली. बैल सांभाळा पण वासरा आणा तयार करा असं त्यांचं एक मत आहे आणि तीच गोष्ट खरी आहे. जर 2-2, 4-4 लाखाची बैल आणून आज जर ती उभी राहिली किंवा नाही पळाली 2 घाट पळा त्या 3रा घाटात उभं राहते जानेवारी शेवटी, ते त्याचं काही पण होऊ शकतं. त्याच्यामुळं हा खेळ खर्चिक पण आहे पण जर डोक्याने केला तर चांगला खेळ पण शकतो म्हणायचं. तर मामांनी अशी सुंदर मुलाखत दिली. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.